मंदरू पोलीस ठाण्याकडून जुगार खेळणाऱ्या इस्माम विरोधात मोठी कारवाई. 15,65,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त. 19 ऑगस्ट 2021 सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मौजे वांगी तालुका दक्षिण सोलापूर शिवारात शेगावकर यांच्या शेतातील लिंबाचे झाडाजवळ काही इसम मन्नात जुगार खेळत असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पिंगुवाले, पोलीस अंमलदार अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील, पोलीस नायक सागर मठपती, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सुतार यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी 4 इसम नामे तिरुपती बाबूराव भरले वयवर्ष 35 राहणार मजरेवाडी सोलापूर, चंद्रशेखर नामदेव वटारे वयवर्ष 46 राहणार गजानन नगर सोलापूर, कमलेश्वर बाबूराव निळ वयवर्ष 47 राहणार राघवेंद्र नगर सोलापूर, जावेद अल्लाबक्ष देवणे वयवर्ष 48 राहणार मुलतानी बेकरी समोर सोलापूर व 2 इसम पळून गेले म्हणून आले त्यांच्या ताब्यात खालील वर्णनांचे जुगार साहित्य व रोख रक्कम व त्याच्या ताब्यातील 4-चाकी व 2-चाकी वाहने असा एकूण 15,65,250 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर याबाबत मंगरू पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अविनाश पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई माननीय तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माननीय अतुल झेंडे अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, सूर्यकांत पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पिंगुवाले, पोलीस अंमलदार अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील, पोलीस नायक सागर मठपती, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सुतार यांनी बजावली आहे. काल दिनांक 19/8/21 रोजी सायंकाळी वांगी शिवारात काही लोक पैसे लावून पत्ते खेळत असल्यावर माहिती मिळाली. सदरची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाणेकडे PSI पिंगवाले व इतर पोलीस अंमलदार त्यांना सदर परिसरात रवाना केले. त्या ठिकाणी पाणी केली असता काही समय पत्ते खेळत असताना मिळून आले. त्या कारणाने 4 लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. तसेच मुद्देमाल म्हणजे काही वाहने होते, काही रोख रक्कम होते इत्यादी मुद्देमाल ताब्यात घेऊन 4 लोकांविरुद्ध तसेच 2 अनोळखी लोकांविरुद्ध इकडे पोलीस स्टेशन येथे 12 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये जवळपास 15,65,000 मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 2-4 चाकी वाहने, 2-चाकी वाहन आहे, तसेच रोख रक्कम आहे. त्यामध्ये 19,65,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून संबंधितावर गुन्हा दाखल करून घेण्याचा पुढील तपास सुरू आहे.